एक अत्यंत संतापजनक बातमी कोल्हापूरमधून येते। कोल्हापूरच्या तालमीत पैलवानकी शिकण्याला आलेल्या 8 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। लैंगिक अत्याचार झालेला अल्पवयीन पीडित मुलगा अहमदनगर जिल्ह्यातला आहे। लैंगिक अत्याचार केलेला प्रकार उघडकीला येऊ नये म्हणून या पीडित मुलाच्या गुप्तांगावर निर्दयीपणे चटके देण्यात आले। या तालमीतल्या सहकाऱ्यानं हे अत्याचार केल्याचं समोर आलंय। जखमी मुलाला छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। फोन करायचं म्हणलं की ते मला खूप मारायचे, आणखीन मारायचं म्हणलं की मग तो मला त्यांनी मला गॅसवर पण बसवलं आणि त्याला पोळले शीटला खाली गॅसवर बसवलं म्हणले। आणि तो म्हणला मी संडासमध्ये गेलं ते बाहेरून कडी पण लावून घ्यायचे, म्हणजे उघडत पण नव्हते कवर पण। आणि तो म्हणते मला 4 दिवस त्यांनी खायला पण नाही दिलं काय। त्या मॅडमने ज्यावेळेस पहिले नेलं तर त्या मॅडम ते रिॲक्शन झालं म्हणून म्हणलं मी वरंभात, ते म्हणलं पहिल्याच दिवशी त्यांनी मला वरंभात दिलं, 3-4 दिवस काहीच नाही दिलं खायला। मग तो जास्तच गळाला ना ते सगळं, आणि हे खूप त्याच्या पोटावरती बसून तिघ तिघ त्यांना मारलेलं। याला दवाखान्यात गेलतो का तेव्हा एकदा वरण भात गेलतं, गेलं तिथे जेवायला दिलं नाही, परत वरती परत नाही इकडे आडवीत केलं आणि तेव्हा कळलं। आणि काय काय त्रास देत होते तुला ते गुप्तांगावरती आणि पृष्ठभागावरती, गुप्तांगावरती सूज होती आणि पृष्ठभागावरती भाजलेली जखमा होत्या। नंतर असं कळालं की बहुतेक त्याच्यावरती काही अत्याचार झाला असेल आणि त्याच्या पोटात पण आत मुकामार आहे। तर आम्ही त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू केलेत। आता तो स्थिर आहे, मात्र अजूनही आम्ही बारकाईने त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत। अत्यंत चीड आणणारी घटना आहे, अत्यंत संतापजनक घटना आहे। माझे सहकारी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, या घटनेतले जे आरोपी आहेत त्या नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात का? अजून अजित अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई पोलिसांनी केलेली नाही, कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंदवून घेतलेला नाहीये। यांच्या वडिलांनी पैलवानांच्या दडपणाखाली जाऊन माझी कुठल्या प्रकारची तक्रार नाही अशी तक्रार असं पत्र जुना राजवाडे पोलिसांना दिलेलं आहे। याच्यावरूनच कोल्हापूरच्या तालमीमध्ये जो हा मुलगा होता त्याच्यावर कशा प्रकारची दडपशाहीनं अत्याचार केला गेलेला आहे आपण दिसून येतोय। एकूणच बघतो की हा मुलगा 8 वर्षाचा, अवघ्या 8 वर्षाच्या मुलावर मुलाला प्रचंड प्रकारात मारहाण करून गेल्या 8 दिवसापासून सुरुवातीला मारहाण करण्यात आली। त्याच्यानंतर तो उठावाशा करत नाही, व्यायाम करत नाही म्हणून त्याला लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलं आणि लैंगिक अत्याचार केल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा खुना ओळखू नये म्हणून त्याला गॅसवर बसवलं। याच्यासारखी धक्कादायक बाब असू शकत नाहीये। ही गोष्ट वारंवार त्यांची आई तिकडून विचारत होती फोनवर, तुझी तब्येत बिघडलेली काय, आवाज बदलल्यासारखा वाटतोय, पण मुलाच्या बाजूला ती मुलं होती ज्यांनी अत्याचार केला, त्यामुळे मुलगा आई काही झालेला नाहीये, मला तू बघायला येऊ नकोस अशा प्रकारची माहिती आईला सांगत होता। पण ज्या वेळेला खासगी डॉक्टराकडे हा मुलगा गेला त्यावेळी खासगी डॉक्टरांनी स्वतः या मुलाच्या आईला फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला आणि त्याच्यानंतर त्याची आई आणि वडील कोल्हापुरात आले आणि त्यांना ही घटनेची माहिती मिळाली। त्यांनी तात्काळ या मुलाला घेऊन कोल्हापुरातल्या शिपियर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। कोल्हापूर हॉस्पिटल छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे डीन जे आहेत जयप्रकाश रामानंद यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्याच्या पार्श्वभागावर जखमा आहेत, त्याच्यावर त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता। खरं पण एक एक गोष्ट प्रताप, पोलीस यामध्ये सुमोटो ऍक्शन का घेत नाहीयेत? पोलिसांवरती दबाव आहे का? कारण तक्रार नाही म्हणून गुन्हा दाखल असं होऊ शकत नाही। हा मुलगा अल्पवयीने, पोलिसांनी सुमोटो ऍक्शन घ्यायला हवी। अतिशय धक्कादायक प्रकार आहे। कोल्हापूर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात हा मुलगा आहे असं असताना सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे, आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो होतो त्यावेळेला सांगितलेलं आहे की यांच्या वडिलांची कुठल्या प्रकारची तक्रार नाही, जर तक्रार दिली तरच तक्रार घेणार का पोलीस, हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। 8 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केलं जातं पण पोलीस मात्र आता बघायची भूमिकेत आहेत, आत्ता तरी किमान यापुढे ऍक्शन घेतील अशा प्रकारची अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही। अजित प्रताप, अत्यंत धक्कादायक आहे। कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, कोल्हापूरचे जे पोलीस अधीक्षक आहेत, पोलीस आयुक्त आहेत, त्यांना आपण आवाहन करूयात की कृपया तुमच्या पोलिसांना पाठवा। हा मुलगा फक्त 8 वर्षांचा आहे, त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत आणि ही बातमी आता आम्ही महाराष्ट्राच्या समोर आणली आहे। कृपया चौकशी करा, कुठल्याही दबावाला बळी पडू नका। पैलवानांच्या संघटना कितीही मोठी नामचीन तालीम असो, जर असं घडलं असेल तर हे थांबवा, कारण व्यायाम करत नाही म्हणून अशा पद्धतीनं त्याला शिस्त लावता येणार नाही। हे लैंगिक अत्याचारच आहेत आणि याच्यात कारवाई व्हायलाच हवी अशी आपली आग्रही मागणी आहे। पोलिसांना आव्हान आहे, राज्य सरकारला आव्हान आहे, कृपया आपण याच्यात कारवाई करा। धन्यवाद प्रताप या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।